नमस्कार. देशदूत कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. उन्हाळा आला आहे, मुलांना सुट्टी लागली आहे आणि अर्थातच आता चर्चा सुरू होईल घराघरात ते मुलांनी कुठल्या समर कॅम्पला जायचं याविषयीची. अनेक प्रकारच्या चर्चा याच्यात आपल्याला बघायला मिळतात. समर कॅम्प कुठला निवडायचा इथपासून ते समर कॅम्पला जायचं का नाही जायचं इथपर्यंत, आणि काही ठिकाणी तर अशाही चर्चा आपल्याला ऐकतात की समर कॅम्पला पाठवू नका. या अनेक चर्चांमधनं हे समर कॅम्प्स कसे दिसतात आपल्याला, नेमकं तिथं काय होतं, आपण नेहमी असं म्हणत होतो पूर्वी मुलांना असं हे मिळालं नाही आणि आता वेगळी पिढी आहे, वेगळा अनुभव आहे, तर हे वेगळेपण काय आहे किंवा या वेगळेपणातनं आपण त्यांना काय देऊ पाहतोय, ही सगळी समर कॅम्प्सबद्दलची चर्चा करायला आपल्याला हे जे समर कॅम्प्स वर्षानुवर्ष मी म्हणेल कंडक्ट करत आलेले आहेत किंवा सातत्याने खेळामध्ये जे काम करत आलेले आहेत असे सगळे एक्सपर्ट्स आलेले आहेत. तरी आपल्याला ते सीड्स दिसतात, या मुलांमधला स्पार्क, जसं तुम्ही सगळे म्हणताय की कोचेसनी चांगलं बघितलं ते निवडता आलं तर त्याला सुद्धा त्या कोचेसनं पण हे दिसतंय आणि त्या मुलांना एक अपॉर्च्युनिटी ओपन करून माहिती का सर म्हटले, जसं प्रत्येक पालकाला वाटतं आपला मुलगा विराट कोहली व्हावा, प्रत्येक पालकाला वाटते टुरकर व्हावा, आणि सर म्हणतो तसंच आहे, त्याला त्याच्या आवडीनुसार खेळू द्या. लेट हिम डिसाइड व्हॉट टू प्ले. आपण भोळस करून माझा मुलगा तेंडुलकर झाला पाहिजे. आमच्याकडे आश्चर्य वाटतं तुम्हाला, दरवर्षी आम्ही कोचिंग कॅम्प घेतो, समजा 300 खेळाडू आले असं धरून चला, 300 पैकी 150 असतात क्रिकेटमध्ये आणि 150 मध्ये राहिलेलं 6 गेम मध्ये डिवायडेड. आणि मला सांगा किती क्रेज आहे. आम्ही जो अनेक पालकांना जेव्हा भेटायला येतो तेव्हा मी सांगतो, मी असू घेतो तुम्ही कशासाठी क्रिकेटला इंडियाला रिप्रेझेंट करायला जे देशाचं पंतप्रधान व्हायला नशीब लागतं तेच इंडियाच्या टीम मध्ये घ्यावं लागतं. सोपं नाही आहे, कॉम्पिटिशन आहे आणि मोदी जे खातात तेच मी खातो, पण मी पंतप्रधान नाही. कशासाठी करिअरच करायचं मुलांचं तुम्हाला, आणि नुसतं करिअर नाही, माझ्या दृष्टीने हा जो म्हटलं तसंच आहे, फिजिकल फिटनेस हा एक फार मोठा भाग आहे, रेकग्नेशन एक फार आहे सोसायटीमध्ये तुम्ही फिरताना पुढे येणाऱ्या काळामध्ये, कारण आता हे स्पर्धेत युग राहणार आहे आणि या युगात सामोरं जायचं तर या जनरेशनला मेंटल प्रिपेअर केलं तर सामोरं जातीनं जाऊ शकणार. आम्ही तर काढलं आमचं पर पिरियड आणि आम्हाला लहानपणातून ती शिकवण होती. आजही 6 वाजता मॅडम मी उठते, काय गेटअप माझ्या वडिलांनी 6 वाजता अजून 6:30 वाजता पेपर वाचायची सवय लावली. 70 वर्ष झाली. डेफिनेटली मी याच मुद्द्याकडे येते की ही जी शिबिरं तुम्ही म्हणताय ही सगळी ग्राउंडशी रिलेटेड आहे, किंवा जसं मगाशी मुलीन म्हणाला की मातीत मुलांना खेळू देण्याशी आणि तो मातीचा संबंध येण्याशी. पण अशी पण शिबिरं आहेत या उन्हाळ्याच्या दरम्यान या सुट्टीच्या दरम्यान की जिथं मुलांना आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो. की फॉर एक्झाम्पल काही शिबिरं आहेत की जिथं व्हॅल्यू बेस्ड ट्रेनिंग मुलांना मिळतं. आज आपण बघतोय की मुलं खूप सारी एकलकोंडी झाली आहे, फक्त मोबाईलमध्ये जगतायत आणि मोबाईलमध्ये सुद्धा व्हायलन्स अग्रेशन याच सगळ्याकडे ते जास्त वळत आहेत. तर त्याच्यापासून खरं रिअल लाईफ लर्निंग काय असू शकतं याच्यासाठी म्हणून सुद्धा चांगले मग संस्कार शिबिरं असतील किंवा काही व्हॅल्यू बेस्ड ट्रेनिंगची शिबिरं असतील किंवा जिथं कॉन्फिडन्स पर्सनॅलिटी बिल्डिंगची शिबिरं असतील तर याचा सुद्धा चांगला उपयोग करता येऊ शकतं. पण अनफॉर्च्युनेटली या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक कमर्शियलायझेशन आपल्याला येताना दिसतं आणि मग या सगळ्या उन्हाळी शिबिरांवर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. जसं मी सुरुवातीला म्हटलं की खूप चर्चा होतात आणि मग तुम्ही जसे अनुभव सांगितले की माझ्या मुलाला मी विमानाने पाठवलं तर चालेल का आणि मग त्याला बसची सवय नाही, तर असे पण ॲटिट्यूड असतात की ज्याला ज्याच्यामुळे ही सगळी शिबिरं कमर्शियलाइज्ड व्हायला लागतात. तसा तुमचा अनुभव काय आहेत याच्या बाबतीत आणि पालकांनी या सगळ्या उपक्रमांकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय होतं मी म्हणेल की आजपर्यंत आपला मागचा इतिहास जरी शोधून बघितला ना तर कुठलंही नवीन क्रिएटिव्ह आयडियाज आहेत ना त्या तुम्हाला नेचरमध्ये किंवा असं स्वतःला 100% वापरताना मिळालेल्या आहेत. त्या AC कॅबिनमध्ये बसून वगैरे असं काही काही फार कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला टाकून नाही मिळालेल्या आहेत. आणि नेमकं पालक लोक हे विसरत आहेत की ते फक्त एकच ठेवतात, मला नाही मिळालं ना माझ्या मुलाला किती भरभरून देऊ. आणि त्यामुळे होतं काय, त्या मुलाला जसं या सरांनी सांगितलं की त्याला डान्स लावू की त्याला कथ्थक लावू की त्याला गायन लावू की त्याला टेबल टेनिस लावू, काय लावून काय नको असं होतं. पैसे आहेत पण त्या मुलाची आवड काय, त्याच्यातल्या तुम्ही त्या गोष्टीतलं त्याचं काही त्याला वेळ देऊन त्याच्यातलं शोधलं आहे का, किंवा तशा तज्ज्ञ लोकांकडे नेऊन समर कॅम्पच्या निमित्ताने इथे देऊन त्यातून त्याचं काही आउटपुट आपल्याला बघायला मिळतं आहे का. किंवा फॉर एक्झाम्पल आत्ता मुलांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे
म्हणजे खरं शिक्षण काय तर व्यक्त व्हायला शिकवतं ते खरं शिक्षण, आणि मुलांना आज व्यक्तच होता येत नाही. मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूल्समधली मुलं आम्ही बघितली की व्यक्त होता येत नाही, त्यांना स्वतःच्या बाबतीत चार ओळी सांगता येत नाही, इतरांचं तर सोडा. मग हे का होतं आहे, याचं कारण जे काही तुम्ही म्हटला तसं व्हॅल्यू बेस मिळाला पाहिजे किंवा कम्युनिकेशन वाढलं पाहिजे मोबाईलमुळे किंवा टी व्हीमुळे किंवा कम्प्युटरमुळे एकमेकाशी म्हणजे कम्युनिकेशनच होत नाही. मग त्यांचा जो कम्फर्ट झोन मधल्या दोन चार मित्रमंडळी तेवढ्या पुरतं ते पण ड्राय, ते फक्त चॅटिंग एवढ्याच पुरतं ते झालेलं आहे की मित्राला गळे भेटून मित्र अरे आपण आज चल बरं मैदानावर नुसतं मस्त खेळूया असं कोणालाच वाटत नाही. खेळूयात तर ते मोबाईलवर खेळूया. आणि मग ह्या सगळ्याचा परामर्श काय झालेला आहे की ओके काही लोक कमर्शियलाइज याच्यात आलेले, मी म्हणेल कमर्शियलाइज होण्यापेक्षा वेल प्रोफेशनल ती इन्स्टिट्यूट आहे का, त्यांच्याकडे वेल प्रोफेशनल ट्रेनर आहेत का त्या त्या क्षेत्रातले, तर तुम्ही तिकडचे पैसे मोजा, तुमच्या खिशात जेवढे पैसे असेल ते द्या, पण ऍटलीस्ट समोरचा मनुष्य कोण आहे, तो ट्रेकला घेऊन जातोय का तो त्याला टेबल टेनिस शिकवतोय का क्रिकेट शिकवतोय, ते जे शिकवणारी माणसं कोण आहेत ते तेवढे वेल प्रोफेशनल आहेत का, मग तुम्ही त्यांच्याकडे जायला हरकत नाही. नेवळ आता सुट्टी लागली आणि कुठेतरी टाकून द्यायचं आहे असा विचार नको. म्हणजे याच्यात सुद्धा दोन भाग आहेत की एक म्हणजे पालकांना हे अतिशय साहजिक आहे वाटणं की आपल्या मुलाला जे काय मला देता येईल, कारण की आपण कॉम्पिटिशनचं युग एकीकडे म्हणतोय, मुलांना त्या कॉम्पिटिशन फेस करायला आपल्याला तयारी करायचं आहे. मग कुठेतरी मला वाटतंय की त्याचा कॉन्फिडन्सही वाढावा, त्याची पर्सनॅलिटी सुधारावी, त्याला नेचरही कळावं, त्याला ग्राउंडही कळावं, त्याला फिजिकल फिटनेसही यावा, आणि मग ते सगळं एक करायचा प्रयत्न या उन्हाळी शिबिरातनं होतो. तर थोडासा आपण पालकांची भूमिकाही ही समजून घेऊयात. पण जसं तुम्ही म्हणाला की याच्यात निवड ही योग्य झाली पाहिजे, की प्रोफेशनॅलिझम आणि शेवटी पालक आहेत त्यांच्या दृष्टीने सेफ्टी ऑफ द चाइल्ड, की काय सेफ आहे. म्हणजे जर का तुम्ही ट्रेकिंगला घेताय आणि ती इन्स्टिट्यूट प्रोफेशनल असेल तर ती सेफ्टी सिक्युरिटीची काळजी घेणारच आहे. पण असे चार मुलं एकत्र आले आणि म्हणाले की रोज आपण वेगळ्या गड किल्ल्यावर जायला लागू, तर मग तिथे पंचायत होण्याची शक्यता असू शकते. तर हे सगळं सुद्धा पालकांनी बघणं की कोण घेत आहे शिबिर, त्याचा उद्देश काय, किती जुन्या संस्था आहेत, त्यांचा मागचा अनुभव कसा आहे, हे सगळं सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन की ते शिबिर क्रीडांगणावरचं असो की जिथं मुलांचा मातीशी संबंध येतोय, ते शिबिर फिजिकल फिटनेसचं असो किंवा एखादा नवीन खेळ शिकण्याचा असो, किंवा ते शिबिर असं असेल की जिथं काहीतरी मुलाला संस्कार शिकायला मिळत आहेत, काहीतरी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मिळतंय. या सगळ्या शिबिरांमधनं एका महिन्यात कुठलंही मूल पूर्णपणे बदलू शकणार नाहीये याची कल्पना मात्र पालकांनी बाळगली मनी ठेवायलाच हवी. आपण हे म्हणतोय की कुठेतरी हे बीज रोपण होत आहे या एक महिन्याच्या कालावधीत, हळूहळू मुलाला कुठेतरी हे समजायला लागतंय की हे पण एक जग आहे. स्विमिंग केल्यावर पाण्याशी संबंध आल्यावरही मला खूप छान वाटू शकतंय, किंवा मातीत खेळल्यावर आणि बर्फात लोळल्यावरही मला मजा येऊ शकतेय, हा कुठेतरी मुलांनी अनुभव म्हणून पालकांनी याच्याकडे बघावं. आणि मग जसं सर म्हणाले की अनेक क्रिकेटर्स किंवा अनेक प्लेयर्स स्पार्क दिसला तर कोचेस आहेतच की ते उचलून घेतील आणि ते मार्ग दाखवतील, पण या सगळ्या उन्हाळी शिबिरांकडे एक पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. असाही विचार होतो की कशाला पालकांना नको आहे म्हणून मुलांना अटकवतायत का, तर मला असं वाटतं की तुमचा अनुभव जास्त चांगला आहे. मिलिंद, तू सांगू शकशील की काय आपण यांना सांगूयात की जे असं म्हणतायत की पालकांना नको आहे म्हणून मुलांना अटकवतायत? नाही, असं बरोबर अगदी की मग त्या क्लास त्या बाबतीत मग मुलांना वेगळ्या ठिकाणी म्हणजे ड्रॉइंग क्लासेस वगैरे असे जे लावले जातात मैदानी खेळाकडे, काही पालक का करतात भीतीमुळे, जसं सर म्हटले की बा ट्रेकिंगला गेला पडला, सायकलिंगला गेला रस्ता ट्रॅफिक आहे, स्विमिंगला गेला तर पाण्यात काय होईल, म्हणजे कोणी कोच लक्ष देतील नाही, ही भीती बऱ्याच पॅरेंट्सच्या मनात असते, त्यामुळे ते जाऊ देत नाही, मग ते दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. तर जर खरंच ट्रेकिंगला जाताना जर चांगले कोच तुमच्या कोणी गायडन्स करणार वाटाड्या म्हणू आपण मराठीत जर असला तर ट्रेकिंगला जायला हरकत नाही. जसं मला मध्यंतरी एक फोन आला की अरे माझ्या मुलाला हरिश्चंद्रगडाला जायचं, म्हटलं नाही नाही काय पाठवा, तिथे सरांच्या ओळखीचे जे एक दोन आम्ही त्यांना फोन करतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून ते पुण्याहून बाईकवर येणार, आता पुण्याहून बाईकवर येणार आणि हरिश्चंद्रगडाला म्हटलं ते मी नाही सांगू शकत, ते तुम्ही ठरवा. हरिश्चंद्रगडाचं मी तुम्हाला तिथे वाटाडा देऊ शकतो, ते जाऊ शकतील प्रॉपर, काही प्रॉब्लेम नाही.
तर किंवा स्विमिंगला मग अननोन ठिकाणी जिथे आपल्याला माहीत नाही तळ एखाद्या डोंगराच्या तिथे जाऊन मग मुलं जे आगाऊपणा करतात किंवा ट्रेकिंगला जाऊन नको तिथे उड्या मारणं किंवा नको ते रॉक पॅट चढणं याच्यात ज्या रिस्क होतात इथे खरं पॅरेंट घाबरतात आणि ते मुलांना दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करतात. हा खूप मोठा हे आहे. त्याच्यासाठी प्रॉपर कोणी जर मार्ग मिळाला तर नक्कीच कॉन्फिडन्स पालकांनाही देता आला पाहिजे या कॅम्प्सना की आम्ही तुमच्या मुलांना चांगलं हाताळतो. आणि मला वाटतं मुलांना जर का त्या ट्रेकिंगची किंवा त्या निसर्गाची शिस्त जर का तुम्ही समजवली तर ती मुलं समजतात. सर काय तुमचा अनुभव? माझं म्हणेल की प्रत्येकाचं जसं पालकाची अपेक्षा व्यक्त करतात आपल्याकडे एकच मूल आहे पूर्वी ओके पहिले दोन मग दोनाचे एकच झालेत आता काही बरेच तर त्या एका मुलावरती पालकांच्या बऱ्याच आशा असतात बरेच पैसे ते खर्च करायला तयार असतात अपेक्षा वाढतात. हे सगळं पालक या नात्याने जसे माझी दोन मुलं आहे मलाही वाटतं की माझ्या मुलांनी असं करावं पण माझ्या मुलांना मी नेहमी सांगत आलो की तुला 10% मार्क कमी मिळाले तरी चालेल पण तुझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तू जा. आज काय झालंय की 80% मार्क मिळवणारी मुलं खूप हुशार असा जो पगडा झालेला आहे ना मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून तिथे काहीतरी काम करण्याची गरज आहे. काय होतंय की त्या स्पर्धेच्या नादामध्ये आपल्याकडे क्रिएटिव्ह मुलं घडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. म्हणजे एखादं सृजनात्मक आविष्कार करून एखादा मुलगा छानपैकी कवी होऊ शकतो तर ते राहिलं. आज मुलांना मी बघितलं कविता काय ते व्यक्तच होता येत नाही तर कविता काय करणार तो मुलगा. तर असा सगळा एका बाजूला वाढतंय तर मला वाटतं इथे काहीतरी काम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की एखादा खेळाडू घडवायचा असेल एखादा उत्कृष्ट ट्रेकर घडवायचा असेल सायक्लिस्ट घडवायचा असेल स्विमर घडवायचा असेल तर इट्स अ लॉंग प्रोसेस. तर त्या प्रोसेसचा एक भाग आहे उन्हाळी शिबिर. तर त्या शिबिरांमध्ये जर तुम्ही मुलांना पाठवलं पालकांनी पाठवलं तर त्यांच्याकडनं फार अपेक्षा करू नका त्यांना आनंद घेऊ द्या त्याचा आणि नंतर त्याच्यामध्ये काय वेगळा स्पार्क मिळाला तर तज्ज्ञ लोक आहेतच त्या त्या क्षेत्रातली तुम्ही जरूर प्रोफेशनली त्यांचा गायडन्स घ्या पण ऍटलिस्ट वर्षभर मुलांना मी म्हणेल कृपा करून नुसता शिबिरापुरता विचार नका करू की वर्षभर एक तास तरी तो किमान मैदानावरती येईल स्विमिंगला येईल डोंगरात आठवड्यातून एकदा तरी येईल ट्रेकिंगला जाईल असं काहीतरी शेड्यूल तुम्ही धरा. त्या प्रत्येक मुलाला 95% मार्क मिळवायचेच आहेत ह्या एकाच उद्देशाने पिळू नका काही उपयोग होणार नाही याच्या. सर काय तुम्ही म्हणाल की या शिबिरातून घडणारा सर्वांगीण विकास याकडे पालकांनी कसं बघितलं? सर म्हटले तसंच आहे. जिथे जिथं असे उन्हाळी शिबिर होतात ते हे माझं सगळ्यांचं ऑब्झर्वेशन चर्चेनं असं लक्षात आलं की रोज पालक आमच्या तिथं आता कोचिंग कॅम्पच्या वेळेला येतात सगळे बसलेले असतात तर आपल्याला असं करता आलं की हा अवेअरनेस त्या पालकांसाठी जर काही आपण कार्यक्रम करू शकतो त्या ठिकाणावर जसं स्विमिंग पूलला 200 मुलं तर 200 पालकही बसलेले असतात यांच्यासाठी जर काही आम्ही अवेअरनेस कॅम्प करू शकतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं त्याचा जास्ती फायदा होईल आणि त्याचा फायदा असा होईल की त्यांना खेळ निवडताना आणि कंटिन्युएशन ठेवताना योग्य तो निर्णय घेत आहे आणि मुलांवरचं प्रेशर सुद्धा कमी करते चांगला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सर म्हणतच आहे प्रत्येक खेळामध्ये कुठेही तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर वेटिंग पिरियड खूप आहे. आज ऑलिम्पिकची 2022 पुढच्या म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट ऑलिम्पिकची तयारी आता गव्हर्नमेंट करत आहे म्हणजे 15 वर्ष लागणारे स्पॅन टू क्रिएट ए ऑलिम्पियन्स इन द कंट्री. आता या पद्धतीनेच आहे आणि आमच्याकडे मग तसंच आहे पालकांना माझा मुलगा टाकला 1 वर्ष चॅम्पियन झाला पाहिजे 1 वर्ष स्कूलला खेळला पाहिजे 1 वर्ष राज्याला खेळायला पाहिजे असं काही होत नाही. अपार कष्ट आहेत आणि या जनरेशनचा आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांना कष्ट करण्याची तशी अजूनही सवय नाही. ती ती त्या एका प्रोसेसमध्ये आले की ऑटोमॅटिक तयार होतात. बरोबर. सर काय म्हणाल काय आनंद घ्यावा मुलांनी पाण्यात या उन्हाळ्यात? सर्वात महत्वाचं असं आहे का स्विमिंग म्हणालं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आनंदाचा वर्षावर निर्माण होतो आणि पाण्यात खेळायला ज्यांना पोहता येतं ज्यांना पोहता येत नाही त्यांना सगळ्यांचा खूप आवडतं. शिबिर घेतल्यानंतर आपल्याला जे पालक वर्ग असतो त्या मुलांना शिबिरासाठी टाकतात हे तर त्यांचे एकच उद्देश असतो का ॲटलिस्ट आपला मुलगा कुठं बाहेर गेला वॉटर पार्कला गेला समुद्राच्या ठिकाणी गेला कुठे गेला आहे तर ॲटलिस्ट त्याचं स्वतःचं नाही दुसऱ्याचं संरक्षण करता कमीत कमी स्वतःचं संरक्षण यायला पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो.
आणि असं बघितल्यानंतर पॅरेंट्स लोकांचे असं लक्षात आलं का जो मुलगा घरी त्याला भरवायला लागायचं, खाऊ घालावं लागायचं, बाबा हे घे ते घे. पण स्विमिंग केल्यानंतर आणि स्विमिंग शिकल्यानंतर स्विमिंग शिबिरामध्ये प्रवेश घेतल्यानंतर एकदा 2 ते 3 दिवसामध्ये तो आई वडिलांकडे अगदी लगेच जेवायला मागत असतो. इतका मोठा असा अनुभव बदल होताना दिसतो. हे डेफिनेटली याच्यात ना गेम्स खूप आहेत, कारण सगळे वेगवेगळे पैलू आहेत या उन्हाळी शिबिरांचे. मग ते फिटनेसचे असो, ते खेळाचे असो, पुढे एखादा खेळ निवडण्यात असो, किंवा मुलांना संस्कार मिळून मुलांमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणारे बदल असो, मित्रमंडळी नवीन मिळणे हा एक असो, किंवा जसं सर म्हणाले की काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यांच्यात खुलण्यासाठी म्हणून सुद्धा या उन्हाळी शिबिरांचा उपयोग होऊन आपण त्याच्याकडे या पद्धतीने बघितलं जाऊ शकतंय. क्रिटिसिझम प्रत्येक गोष्टीचं होत असतं. शिबिरं अनेक प्रकारची यावर्षीही तुम्हाला दिसतील. फक्त निवडायचं आहे तुम्हाला की तुम्हाला तुमच्या मुलाला काय द्यायचं आहे आणि ते विदाऊट प्रेशर तो किती छान एन्जॉय करू शकेल, त्याच्यातली मजा कशी घेऊ शकेल. आणि आनंदासाठी म्हणून हे शिबिर जर का तुम्ही बघितलं तर मला वाटतं त्या आनंदाबरोबरच तुमचं मूल खूप काहीतरी या शिबिरातून शिकून जाईल. कदाचित तो प्रोफेशनल क्रिकेटर बनणार नाही किंवा टेबल टेनिसवाला बनणार नाही, पण त्याला 2-4 चांगले मित्र मिळतील. आणि एखादा असाही होऊ शकेल की कोचच्या नजरेत आला की याच्यात स्पार्क आहे तर त्याला एक नवीन करिअर पण मिळू शकेल. तर असे अनेक अपॉर्च्युनिटीज ओपन अप होतील, अनेक पॉसिबिलिटीज ओपन अप होतील. त्या हेतूने मला वाटतं या शिबिरांकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि घडत्या वयात जेव्हा मुलं या टीनेजमध्ये आलेली आहेत की जेव्हा ते त्यांची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करू पाहत आहेत, तर या शिबिरांचा त्यांना सपोर्ट देणं अनेक अर्थाने मला वाटतं खूप फायदेशीर असेल. तुम्ही सगळेजण आलात, या चर्चेत सहभागी झालात, आणि जसं सर म्हणाले की काही उपक्रम आपण याच्यातनं सुरू करू शकतो, असं जर का आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो या उपक्रमांना तर देशदूतला निश्चितच आवडेल.